खंत वाटली या गोष्टी. एवढं जीवन आपण खर्च करतो, जीव तोडून आरडतो रोज दोन दोन तास त्या समाजाच्या समोर. 50 वर्ष झालं का बंधून, 50 वर्ष 76 आहे माझा, 50 वर्ष कमर रोज इतकंच आरडते. वर्षाला 300, 350, 250 पेक्षा जास्त कार्यक्रम करतोय तरी सुद्धा. मग माझ्यासारखे कित्येक महाराज मंडळी कशासाठी, नुसता व्यापार आहे का? कारण नुसती संपत्ती किती मिळून मिळून मिळत असत, हा किती पैसे मिळवते, किती. अरे सामान्य महाराज लोक सुद्धा लाखो रुपये मिळवते, मी तर करोडो रुपये मिळवले माझ्या आयुष्यात, लाखांनी तर काहीच नाही, करोडो रुपये कमी नाही मिळवले. तुम्हाला मग दयानंद महाराज इतक्या पैशाचं काय केलं? 9 मंदिरं बांधली पांडुरंगाची, माहित माझ्या घरी येऊन पाहिलं तर 3,500 स्क्वेअर फूटच. आणि कर्जतला कधी आला तर मी काय बाहेरच्या देशात नाही का परदेशात नाही तर काय, 10,500 स्क्वेअर फूटचा स्लॅप आहे त्या मंदिरात. 2.5 कोटी रुपये घातले त्याला, 9.25 क्विंटल वजनाची मूर्ती भगवंत, मूर्तीचं वजन 9.25 क्विंटल आहे, 6.5 फूट उंची. जीवनात तेवढंच राहतं माझं, काय राहतं, काय घेऊन जातो माणूस, काय घेऊन जात नाही, कीर्ती राहते तेवढंच राहतं. हे परमार्थ मागच्याने कोणी चालू मिळवलंच पाहिजे, जोडून या धन उत्तम उत्तम व्यवहार चांगल्या विचाराने मिळवलं पाहिजे आणि योग्य ठिकाणी खर्च केलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे तुमच्या माहितीसाठी, हो, पुणे जिल्ह्यात 6 मंदिरं आहेत माझ्यावर, आणि तीही राजगुरुनगरमध्ये. वरच्या बाजूला तुम्ही त्या भागात गेलाय नसेल कधी, वाडा, तिफनवाडी, साकुर्डी, देहना, वरचं बोमाळ, खालचं बोमाळ, हे भीमाशंकर जुन्या रस्त्याला, हे काही माझं कार्यक्षेत्र होतं ते पहिलं, म्हणजे सुरुवातीच्या काळात आदिवासी लोक लंगुट्या लावून येईल. पण इतकी निष्ठा, इतकी प्रामाणिक माणसं की भरपूर कपडे घालणारे अतिशय चालत कुणाला गंडिवते आलं. महाराजांना गंडिवतेत म्हणजे बाकी जन्ना तू काय, ती अतिशय एकदा सांगितलं बस माळ घातली बस घातली काकड्याला 200-200, 100-100 माणसं ती आदिवासी, पांघराय नाही कोणाला, अंगावर नाही काय नाही, त्या बाया एवढी उडूसच कपडा फक्त इथून बांधायला, काय ओढणी सारखा. मला वाटत हिच्यातच रुक्मिणी आई साहेब, अरे हिच्यातच लक्ष्मी, हिच्यामध्येच पार्वती, अरे हिच्यातच जगदंबा आहे. या बाया किती निष्ठेने, हो हे काय ती निष्ठा असते. आमच्या भागातही जमतात माणसं वगैरे, पण आता 7-9 कीर्तन असलं तर नंतर जेवणाचा कार्यक्रम असला तर माऊलीच्या भजनाची वाट घरीच बघत येत. माऊलीचं भजन एकदा झालं की हा बाई लग्न लागायला शेवटची मंगळाष्टक होण्याच्या अगोदर तर भोजन कक्ष भरलेला असतं तिकडं माणसांनी. फुल हाऊसफुल ती गडी त्याच्यासाठी जन्माला आल्या, नुसतं खाणं कसा विकार राहील त्यांच्यापाशी, त्यांच्याकडे विकाराशिवाय दुसरं काय. पण ज्यांचं अंतःकरण हे विहाय कामान येत सर्वान मान चरती निस्पृहा निर्ममो निरहंकार सशास्तीमध्ये गच्छती, असा जो महात्मा आहे त्याला काम क्रोध बाधत नाहीत. माय बाप अभंगाचं मृदंगाला लावलेलं चंबळं मेलेल्या जनावरांचं, शायपूर दुमपूर वादी हे सगळं कसले मेलेल्या जनावर, तरी परमार्थाला पोषक ध्वनी काढते. हे जित्या जनावरांना सांगावं लागतं ते दुर्दैव आहे आमचं, याच्यापेक्षा दुर्दैव काय. अतिशय चांगलं एक गोष्ट लक्षात ठेवा, हसत मुख राहायचं पकवाजी, पकवाजी असा भीम नाही पाहिजे कधी, तब्येत बरोबर नाही चांगले प्रसन्न हसत राहत, बटाटे पिटडे वाजवताना बघितलं नाही का कसा उड्या मारून मारून असं मजेत राहायचं. मला वाटतं खालकर बरोबर एक काय नाव नाही लक्षात राहिलं, लय नाचून पकवाज पकवाज असायचं, पकवाजे प्रसन्न तर कीर्तनकार आबादी कळलं.
चेहरा पाडला की महाराजाची दशक्रिया सुरू. आनंदी राहायचं, सतत प्रसन्न राहायचं. प्रसन्नतेने आणि कोणाकडे शिकायचं? तुमच्याकडेच होतं. मी ही शिकेल काय? म्हातार हसतय आणि तुम्ही दोघ जण गप्प राहता म्हणजे कसं काय. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची बाळा, माझं वाक्य लक्षात घ्या. बाप्पूचं नाव घेऊन थाप टाकायचं. काय बोललो मी? बाप्पूचं नाव घेऊन थाप टाकायचं. बाप्पू म्हणजे शंकर बाप्पू आपेगावकरच. बोट टाकून वाजविणारी जगात सगळी, पंचाल गुरुजी असू द्या, कोष्टीबा असू द्या, पंत असू द्या, मदन सर असू द्या, त्या सगळ्यांनी माझी कीर्तनं वाजविल्यात. बाप्पूने असा पकवाजाला हात लावला, महाग वाढला तरी पंग वाजायचा पकवाज. त्यावेळी राष्ट्रपती पदक विजेता पहिला वारकरी मृदंगाचार्य कोण असेल तर शंकर बाप्पू आपेगावकर. नाव घेऊन त्याच घेता सज्जनाची नाव घेऊन मोठ्यांचं नाव घेतो. पुण्याही मिळतं, गुरुजीचं स्मरण करायचं, आनंदी राहायचं. ही दिसायला काटत आहे, दोघ जण घडी माझ्यासारखे घडी ताकदवान बी पाहिजे. पण जाऊ द्या.